हाय हॅलो नमस्कार मित्रांनो मी प्रतिकेश मयेकर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नव्या यूट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे दी इंडियन स्टोरी टेलर मित्रांनो आपलं भारतीय पुरातन साहित्य अथांग आहे त्यात वेगवेगळ्या गोष्टी येतात वेद उपनिषद रामायण महाभारत भगवद्गीता आणि बरंच काही आपण या सगळ्याची आज एकंदरीत बेसिक माहिती घेऊया वेदांची निर्मिती प्रथमतः झाली एकूण चार वेद आहेत ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद ऋग्वेदामध्ये ऋचा आहेत ऋषा म्हणजे ते काव्य जे देवतांवरती लिहिलं गेलं देवतांच्या स्तुतीसाठी लिहिलं गेलं यजुर्वेदामध्ये यज्ञयागासंबंधीची मंत्रांची माहिती दिली गेली आहे सामवेदात छंद वृत्त राग अशा विविध गायनासंबंधी गोष्टींची माहिती दिली गेली आहे अथर्ववेद हा शेवटचा वेद म्हटला जातो जो अथर्व ऋषींनी लिहिला अथर्व वेदामध्ये राजाने कसं वागावं वा या गोष्टीपासून तर त्या औषधी वनस्पतींपर्यंत बऱ्याच गोष्टींची माहिती दिली आहे सध्या हा वेद कदाचित उपलब्ध नाही वेदांचे चार उपविभाग देखील आहेत त्यांना संहिता आरण्यके ब्राह्मणे आणि उपनिषदे म्हटलं जातं उपनिषदांना वेदांत असं देखील म्हटलं जातं वेदांत का तर ते वेदांच्या अंती येतात म्हणून चारी वेदांना मिळून संहिता म्हटलं जातं अरण्यात बसून ज्या वेदांच्या महत्वाच्या भागाचं पठण केलं जातं त्यांना आरण्यके म्हणतात एखादा ब्राह्मण वेदांच्या एखाद्या महत्वपूर्ण भागाचं पठण करतो त्याला ब्राह्मणे म्हटलं जातं आणि उपनिषद म्हणजे काय तर वेदांमधलं सगळ्यात अत्यंत महत्वाचं ज्ञान जे गुरूंसमीप बसून आपण शिकतो ते वेदांमधलं गहन महत्त्वपूर्ण ज्ञान सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचावं आणि ते त्यांना कळावं यासाठी रामायण आणि महाभारतासारख्या महाकाव्यांची निर्मिती झाली एखादी गोष्ट तत्त्वज्ञान किंवा कथेपेक्षा काव्यातून जास्त चांगल्या पद्धतीने कळते याची जाणीव कदाचित त्यांना तेव्हाच झाली होती महाभारतासारखं का महाकाव्य लिहिल्यानंतर देखील महर्षीव्यासांना ॲज अ रायटर म्हणून ते सॅटिस्फॅक्शन मिळत नव्हतं जे त्यांना हवं होतं म्हणून त्यांनी अठरा पुराणांची निर्मिती केली आपल्याकडे अठरा पुराण आहेत पण त्याचसोबत एकशाठ उपपुराणं देखील आहेत पुराणांमधला बहुतेक बागा स्तुतीपर आहे पण त्याच्यात फार सुंदर सुंदर कथा देखील आहेत असं म्हटलं जातं श्रीविष्णू जेव्हा योग निद्रेत प्रलयाच्या समुद्रात पहुडलेले असतात तेव्हा त्यांना जागवण्याचं कार्य ही पुराणकथा करतात या पुराणकथा तुम्हीच विचार करा किती सुंदर असतील आणि अशाच पुराणकथा तुम्हाला ऐकायला मिळाव्यात म्हणून आम्ही त्या तुमच्यासाठी पुढच्या भागात घेऊन येत आहोत तोपर्यंत ही व्हिडिओ कशी वाटली हे आम्हाला लाईक आणि कमेंटद्वारे जरूर कळवा आणि हे चॅनल जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा धन्यवाद श्री आरपण